हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुलनात्मक संकेतन म्हणजे कम्पॅरिझन कोडिंग हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकवरील एमपीसीला पडलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा पहिला प्रश्न बघा. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे, कबीर हा आमीरपेक्षा उंच आहे, सुधीर हा शशीरपेक्षा उंच आहे, शशीर हा कबीरपेक्षा उंच आहे, तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण? ऑप्शन दिल्या समीर, शशीर, आमीर आणि कबीर. मित्रांनो, हा प्रश्न दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. पहिलं म्हणजे आपण सगळ्यात उंचला मोठी रेष, त्यापेक्षा लहानला, त्यापेक्षा लहान, अशा टाईपमध्ये सॉल्व्ह करू शकतो. किंवा सगळ्यात उंच म्हणजे वरती लिहायचा, सर्वात लहान म्हणजे खाली लिहायचा, अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. आपण लहान आणि मोठा वर खाली लिहून सॉल्व्ह करणार आहे. पहिलं बघा, समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. मग समीर उंच आहे म्हणून काय येणार? समीर वरती येणार, बरोबर. कबीर खाली येणार, बरोबर. त्यानंतर काय सांगितलं? कबीर हा आमीरपेक्षा उंच आहे. मग काय येईल? कबीर वरती येईल, बरोबर. दुसऱ्या याच्यात आमीर खाली येईल, बरोबर. त्यानंतर काय सांगितले? सुधीर हा शशीरपेक्षा उंच आहे. वरती काय येईल? सुधीर, बरोबर. परत खाली शशीर, बरोबर. मग काय सांगितलं? शशीर हा कबीरपेक्षा उंच आहे. मी शशीर हा कबीरपेक्षा उंच आहे. शशीरच्या खालीच आपण कबीर लिहिलं, बरोबर. शशीर हा कबीरपेक्षा उंच आहे. मग आता बघा, कबीरपेक्षा उंच शशीर आहे, कबीरच्या खाली काय? आमीर, बरोबर. कारण आमीर हा कबीरपेक्षा गुटका आहे, म्हणजे ठेंग नाही, बरोबर. आता बघा, मग आपल्याला समीर राहिला. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे, कबीर इथं आहे. मग समीर इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो, किंवा इथं पण येऊ शकतो. आपल्याला एक्झॅक्ट जागा माहित नाही, बरोबर, समीरची. पण आपल्याला त्यांनी विचारलंय काय? त्यांनी विचारलंय सर्वांमध्ये ठेंगणा कोण. समीर तर इथून वरती येणार आहे, खाली येत नाही. मग सगळ्यात ठेंगणा कोण आहे इथं? सगळ्यात ठेंगणा आमीर आहे. ऑप्शन नंबर तिसरा. व्यवस्थित मांडणी करता आली की प्रश्न लगेच सुटता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडलाय एएसओ मुख्य 2017. अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे. आपण डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करू. अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे वरती काय? अंकिता, त्याच्या खाली संगीता, बरोबर. त्यानंतर काय सांगितले? गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे, म्हणजे खाली संगीता येणार, बरोबर. पण अंकितापेक्षा लहान आहे. कोण? गिरीश. म्हणजे अंकिताच्या वरतील अंकितापेक्षा लहान गिरीश आहे आणि संगीतापेक्षा मोठा आहे, बरोबर. मग असे क्रम तयार होईल. शिरीष हा श्याम व संगीतापेक्षा लहान आहे. काय सांगितलं त्यांनी? शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे, बरोबर. मग खाली काय येईल? शिरीष येईल, बरोबर. श्याम व संगीता वरती येईल, बरोबर. मग आता श्याम श्याम आणि संगीता, त्यामध्ये वरती कोण, खाली कोण येईल आपल्याला माहित नाही, बरोबर. इथं काय दिले? संगीता ही श्यामपेक्षा मोठी. आता इथं त्यांनी सांगितले संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. मग आपल्याला आता लक्षात येईल, संगीता सगळ्यात वरती येईल, त्या खाली श्याम येईल, बरोबर. त्याच्या खाली शिरीष येईल, बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं? तर त्यांच्यात सर्वात लहान कोण? आता इथं लक्षात घ्या, संगीता सगळ्यात खाली आहे. संगीताच्या वर काय येणार आहे? गिरीश. आणि अंकिता संगीताच्या वरती येणार आहे, म्हणजे तर गिरीश येणार आहे. आणि गिरीशच्या वर अंकिता येणार आहे, म्हणजे इकडं अंकिता, बरोबर आहे. मग सर्वात लहान कोण विचारले? सर्वात लहान कोण येणार आहे? सर्वात लहान येणार आहे शिरीष. ऑप्शन नंबर तिसरा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडलेला एसटीआय मुख्य 2016. शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. बघा आता, शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे, बरोबर. मग इथं काय येईल? स्पंदन. राजू चारूपेक्षा उंच आहे. इथं काय? राजू चारूपेक्षा उंच आहे, परंतु तो बालापेक्षा ठेंगणा आहे. कोण? राजू हा चारूपेक्षा उंच आहे, पण बालापेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे बाला वरती येईल, बारा उंच आहे त्यापेक्षा, राजूपेक्षा, बरोबर. चारू हा शेरीसपेक्षा उंच आहे, म्हणजे शेरीसपेक्षा चारू उंच आहे, म्हणजे ह्याच्या खाली काय येईल? शेरीस येईल, बरोबर. आणि शेरीसच्या खाली काय? मग आपल्याला माहित आहे स्पंदन आहे. अशी शेरील तयार होईल, बरोबर. असा क्रम येईल. तर सर्वांमध्ये उंच कोण? सर्वांमध्ये उंच कोण आहे? बाल आहे, बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आन्सर असेल आपलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडलेला आहे वन सेवा पूर्व 2018. काय क्वेश्चन? प्रियाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहेत. बघा आता, प्रिया चे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहेत, बरोबर. परत काय सांगितले? हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत. म्हणजे लक्षात ठेवायचं, हर्ष आणि राकेश
सारखेच प्राप्तांक आहेत त्यांना, बरोबर, म्हणजे गुण राकेश एवढे आहेत. राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहेत, बरोबर, म्हणजे राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहेत. मग वरती काय येईल आपल्याला, दिव्य येईल, बरोबर, त्याच्या खाली राहुल, बरोबर. नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहेत, म्हणजे नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहेत, मग हर्षीच्या खाली येईल, बरोबर, हर्षचे प्राप्तांक कमी येतील. हर्ष आणि राकेश सोबत आहेत, म्हणजे इथं काय येईल, राकेश पण येईल त्याच्यासोबतच, बरोबर. बरं, काय सांगितलं, दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहेत, हर्ष आणि राकेश सोबत आहेत, आणि दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहेत, म्हणजे हर्षपेक्षा पण कमी येतील. म्हणजे इथं खाली काय येईल, दिव्य येईल, आणि दिव्याच्या खाली राहुल, कारण राहुलचे त्यापेक्षा कमी आहेत, बरोबर. हे झाला क्रम तयार आपला, ठीक आहे. त्यांनी काय विचारले, तर सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहेत, कोणाचे सर्वात कमी प्राप्तांक आहेत, तर तो आहे राहुल, ऑप्शन नंबर तिसरा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा पडलेला क्वेश्चन PSI मुख्य 2019 आता मागच्या एक्झामला पडलेला आहे मुख्यला. परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले, रोज हे नाव आहे, बरोबर, बियांचे नमुने गोळा केले परमितने रोजपेक्षा, मग काय येईल आता, परमित वरती येईल, बरोबर, रोज खाली येईल. त्यानंतर काय सांगितले, रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केलेत, म्हणजे रोजने नीलपेक्षा कमी केलेत, म्हणजे नीलने जास्त केलेत, नीट व्यवस्थित वाचा, नील आणि खाली मग रोज येईल, बरोबर. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केलेत, बरोबर, परमितपेक्षा जास्त केलेत नीलने, म्हणजे काय होईल इथं, नीलवरती येईल, बरोबर, परमित खाली येईल, बरोबर, आणि त्याच्या खाली रोज आपल्याला माहित आहे, ठीक आहे. परत त्यांनी काय सांगितलंय, वृत्ताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केलेत, म्हणजे इथं काय येणार आहे आपली वृत्ता, बरोबर, कारण नीलपेक्षा कमी आणि परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केलेत, ठीक आहे, कमी नमुने गोळा केलेत. तर सर्वात जास्त नमुने गोळा करणारे व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा. आता बघा आपलं कसं तयार झालं, हे नील, परत काय आली वृत्ता, परत परमित आणि खाली रोज. तर त्यांनी काय सांगितलंय, सर्वात जास्त नमुने, सर्वात जास्त नमुने कुणी गोळा केलेत, नीलने केलेत, ऑप्शन नंबर तिसरा. मित्रांनो, आपण तुलनात्मक संकेतन या टॉपिकवरील सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जवळपास 2011 पासून ते 2019 पर्यंत पडलेले सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.